यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धर्मापूर वाळू घाटावरून 5 ट्रॅक्टर अवैधरीतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून प्रभारी तहसीलदार दिलीप बतकी यांनी सापळा रचून आपल्या कर्मचाऱ्यांसह व पोलीस समवेत दिनांक 16 मे 2023 च्या रात्री 2 वाजताच्या सुमारास धर्मापूर रेती घाटावर मोटरसायकलने जाऊन वाळू घाटावर असलेल्या 5 ट्रॅक्टरवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. 5 ट्रॅक्टर घाटातून अवैधरित्या रेती तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी तहसीलदार दिलीप बतकी, मंडळ अधिकारी अनिल कनसे, तलाठी महादेव साणप, तलाठी बंडू तिरणकर व ड्रायव्हर सुनील कुरे हे मोटरसायकलने घाटात पोहोचले असता घाटात 5 ट्रॅक्टर आढळून आले, तर प्रशासन अधिकारी यांना पाहताच 5 ट्रॅक्टर चालकांनी तिथून पळ काढला. मात्र पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले असून 5 ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाही करून 5 ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या 5 ट्रॅक्टरच्या दंडाच्या रकमेतून शासनाला जवळपास 6 लाख रुपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार दिलीप बतकी यांनी दिली आहे. पाहूया प्रभारी तहसीलदार दिलीप बतकी यांनी दिलेली प्रतिक्रिया. MCA न्यूज करिता विशाल मासूरकर, यवतमाळ. मागील 1.5 महिन्यापासून धर्मापूर रेतीघाटावर अवैध वाहतूक होत असल्याबाबत बातम्या पण प्रकाशित होत होत्या, आम्हाला पण माहिती मिळत होती. घाटा 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जात होतो त्यांना गोपनीय माहिती मिळत होती आणि ते पळून जाण्यात यशस्वी होत होते. 16 तारखेला रात्रीला मी माझ्या पथकासह गोपनीय दौरा आयोजित करून मोटरसायकलनी स्वतः ड्राईव्ह करत मोटरसायकल मी माझ्या पथकासह अनिल कांसे मंडळ अधिकारी, बंडू किरणकर आणि ड्रायव्हर यांना घेऊन सरळ घाटामध्ये गेलो. त्यांना पळण्याची किंवा गोपनीय माहिती मिळण्याची संधी दिली नाही, त्यामुळे घाटातच ते मला ट्रॅक्टर आढळून आले. तरी त्यांनी खाली करून पडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पडण्यासाठी रस्ते मिळाले नाही. पण रात्रीची वेळ असल्यामुळे आम्हालासुद्धा ट्रॅक्टर ट्रेस करताना जळ जात होतं, म्हणून मी पोलिसला बोलवून घेतलं आणि पोलिसच्या माध्यमातून त्यांनी सकाळपर्यंत वाटपात्र आलं, उजळण्याची वाट पाहिली आणि जेव्हा जिथे जिथे ट्रॅक्टर दिसेल त्या ठिकाणावरून आम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात सर्व 5 ट्रॅक्टर जमा केले आणि आता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे चालू आहे. जवळपास 6 लाख रुपयाचा दंड त्या 5 ट्रॅक्टरच्या माध्यमातून वसूल होईल आणि अशीच कारवाई तर आम्ही इतरही घाटावर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही बरेचदा अशा कारवाया करण्याचा प्रयत्न केल्या, परंतु आमचे गोपनीयतेचा भंग होत असल्यामुळे किंवा त्यांचे जे हेर असतात ते माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवित असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा अयशस्वीसुद्धा ठरलेलो आहोत. परंतु आणखी आमचा असा सातत्यानं प्रयत्न राहील की आम्ही अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करू.